झालेले आहेत। आता आपण याच्यामध्ये सगळं टाकून घेऊया। मटर ही आपण घालतोय, काळी मिरी मी मिक्सरमध्ये वाटून घेतली अर्धा चमचा। हा आहे चाट मसाला, आणि हे आपण लसूण, हिरवी मिरची आणि अद्रक हे वाटून घेतलेलं आहे, हे पण घालूया। आपल्याला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही घाला। त्याच्यानंतर आपण घालूया थोडंसं मीठ, आणि आपण त्याच्यात घालणार आहोत हे कॉर्नफ्लावर। थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचं आहे, याला कोट करायचं आहे आपल्याला कॉर्नफ्लावरने। जसं लागेल तसं घालूया। त्याच्यामध्ये तुम्ही थोडा लाल मसाला पण घालू शकता तुम्हाला तिखट हवं असेल तर। मी हिरवी मिरची घातलेली आहे आणि काळी मिरी पण घातली आहे म्हणून मी लाल मसाला घालत नाही। छान असं मिक्स करून घ्यायचं। तळताना मात्र ह्याचं छान आपण लक्ष ठेवून तळायचं आहे, कारण ते तोंडावर चेहऱ्यावर आपल्या उडायची भीती असते। याच्यामध्ये पाणी भरलं आहे बघा, टमटमी तसे फुगलेले आहेत हे। तर हे आता छान आपलं मिक्स झालेलं आहे, आपण हे तळून घेऊया। कॉर्नफ्लावर म्हणजे आपल्याला हे आपण जे कणीस घेतलं त्या कणसाचंच पीठ असतं। हे बघा इथे कणीस दाखवलं आहे, हे कणसाचंच पीठ असतं, त्याला कॉर्नफ्लावर बोलतात। तर ते कुठेही मार्केटमध्ये मिळलं जाईल। आत्ता आपलं तेल तापलेलं आहे, आपण याच्यामध्ये घालून घेऊया आपले कॉर्न। थोडं बारीक गॅसवरच तळायचं आहे ते आपल्याला। तुम्हाला वाटत असेल चेहऱ्यावर उडत आहेत, अशी एक ताट घ्या आपल्या तोंडासमोर ठेवा, म्हणजे ते तोंडावर उडणार नाही। हे आपले छान तळून झालेले आहेत, हे बघा काढून घेऊया आपण। हे बघा असे तळत आल्यानंतर ते उडतात, त्यामुळे नवीन जे शिकत असेल त्यांनी ते सांभाळून करावं। हे बघा आपण तळून घेतलेले आहे, छान असा कलर आलेला आहे, मस्त कुरकुरीत झालेले आहेत। याला आता आपण थोडंसं सजवून घेऊया। लिंबू जेव्हा तुम्ही खाणार तेव्हाच लिंबू घालायचा, नाही तर हे नरम पडेल। त्याच्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया, थोडेसे टॅमॅटो घालूया। टॅमॅटो कांदा, तुम्ही कांद्याची पात घातली तर खूपच छान, माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नाही घातली आहे, पण जेव्हा तुम्हाला खायचं असेल तेव्हाच टॅमॅटो कांदा लिंबू घालायचं आहे। छान आपली अशी रेसिपी झालेली आहे। अशाच पद्धतीने तुम्ही हॉटेलमध्ये मागितलं की तुम्हाला कॉर्नची स्टार्टर हवं असेल तर तुम्हाला या पद्धतीने भेटेल। तर छान असा आपला पदार्थ झालेला आहे, नाश्ता झालेला आहे, तुम्ही जरूर करून बघा। कुरकुरीत असं आपलं कॉर्नचं स्टार्टर एकदम रेडी आहे, खूप छान खूप टेस्टी, तुम्ही करून बघा खाऊन बघा। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर जरूर करा, आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू थँक्यू थँक्यू।